नक्कीच कोणत्या प्रकारचा विकेट मात्र गमावलेला नाही। अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी। या 12 चेंडूंमध्ये काय करतोय प्रथमेश? या 12 चेंडूंमध्ये कोणाचे परिश्रम आर्थिक ठरतात, कोणाचा अनुभव मनाला लावला जातोय आणि कोणाची रणनीती सार्थक ठरते बघूयात। प्लीज टीम मीटिंग घेऊ नका, थोडंसं कॉपरेट करा। टीम शिरोळे तुम्हाला विनंती असेल, गोलंदाज लवकरात लवकर प्रमोट करायचा आहे। एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावसंख्या मात्र फळकावर लागली गेली। नक्कीच 10 आकड्याचा जर विचार केला गेला तर द गॉड ऑफ द क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा आकडा। वळूयात पुन्हा एकदा मॅच मध्ये। नक्कीच वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज केलाय शिरोळे संघाकडनं तो अलंकार। नक्कीच अलंकारचा विचार केला तर अनेक सारे मैदानामध्ये अनेक सारे मोठ्या फलंदाजांना बांधून ठेवण्यामध्ये ज्याचा नाव लौकिक केला जातोय शिरोळे संघाकडनं, तो अलंकार मात्र सज्ज झालाय गोलंदाजी वरती। नक्कीच त्याच्या समोर तेवढाच तुल्यवान तेवढाच ताकदवान फलंदाज प्रथमेश ठाकरे। नक्कीच विचार करायला गेला तर वाडा ग्रामीणच्या विरुद्धमध्ये 16 चेंडू 52 धावा पारी खेळणारा प्रथमेश सज्ज झाला। यावेळेस मात्र चेंडूला विरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावर। विशाल पाटील साईगाव यांच्याकडून 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक प्रथमेश ठाकरेसाठी। आणि प्रनील ठाकरे संस्थापक साईदेव प्रतिष्ठान यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक। ओके धन्यवाद विशाल पाटील यांना प्रनील ठाकरे। तर वळूयात मॅच मध्ये कौतुक केलं जाईल अलंकार या गोलंदाजाचं म्हटलं होतं। अनेक साऱ्या फलंदाजांना ज्याने बांधून ठेवलंय तोच अलंकार मात्र सज्ज होतोय। यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेला, रनआउटची संधी क्रिएट होते। तू मे पाहायला मिळाला पण दरम्यान कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं प्रथमेश ठाकरेच्या विरुद्धामध्ये काय गोलंदाजी करतोय सातत्याने, ज्याने गोलंदाजीचा भार स्वतःच्या खांद्यावरती घेऊन उत्कृष्ट गोलंदाजी करत आलाय तो गोलंदाज अलंकार मात्र पूर्णपणे आता मात्र साईदेव प्रतिष्ठान A1 ट्रॉफी मध्ये आपली पूर्णपणे छाप सोडताना ज्या फलंदाजाने अनेक सारे गोलंदाजांना घाम फोडलं होतं त्या फलंदाजाच्या विरोधामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी म्हणजे नक्कीच कौतुकवाने गोलंदाजी आहे। दरम्यान वळूयात पुन्हा एकदा मॅच मध्ये 3 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या स्थिरावली ती 12 या आकड्यावरती। नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज अलंकार सज्ज होईल 4th चेंडू घेऊन प्रथमेशच्या विरोधामध्ये। यावेळेस चेंडूला लाभ केलाय, चेंडू सरळ जाईल स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावर। या 6 धावांच्या जोरावर धावसंख्या आता मात्र 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। नक्कीच 3 चेंडू रोखले होते प्रथमेशला प्रहार करण्यापासून, त्यानंतर अखेर 4th चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं। सरळ 6 धावांसाठी षटकार। नक्कीच अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी, काय करतो अलंकार? आपला अनुभव आपण ज्या ताळमीमध्ये शिकलोय तो अनुभव मात्र पणाला लावून आता मात्र प्रथमेशच्या विरुद्धमध्ये गोलंदाजी करावी लागेल, कारण की खरी परीक्षा आता आहे। थोडासा क्षेत्रक्षयानामध्ये फरक फेरबद्दल आपल्याला पाहायला मिळतो। पुढचा चेंडू अलंकारचा प्रथमेशला, यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला विरकावून दिलाय पॉइंट लीगच्या डोक्यावर, सरळ सीमारेषे बाहेर षटकार। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। आता येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती जर प्रथमेशने षटकार मारला तर विशाल पाटील साईगाव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर प्रणित ठाकरे संस्थापक साईदेव प्रतिष्ठान यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। 1 6 मारा 2000 रुपये कमवून जा। आणि या सदानंद ठाकरे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे 3000 रुपये तब्बल
प्रथमेश ठाकरे साठी लागले तर दोन चेंडू वरती दोन मोठे फटके मारलेत, म्हटलं होतं तू शेर तो मैं सवा शेर। गोलंदाजाने पहिले तीन चेंडू मात्र अप्रतिम हाताळले गेले, त्यानंतर कमबॅक प्रथमेश ठाकरे याचा नक्कीच। तोषा टोसा प्रश्नाला प्रतिउत्तर दिलंय, पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू लॉगा लेगच्या क्षेत्रामध्ये षटकार। विशाल पाटील, प्रणित ठाकरे आणि सदानंद ठाकरे आपले पैसे पोहोचवायचे, धन्यवाद, 3000 रुपये जमा करायचे। लगावा बोलिया क्योंकि ये नहीं रुकने वाला है। धावसंख्या फळकावर पोहोचली ती 30, धन्यवाद, पैसे जमा झालेत विशाल पाटील, प्रणित ठाकरे आणि सदानंद ठाकरे, सदानंद पाटील यांच्याकडून। ओके, पुढचा चेंडू गोलंदाज नीरज मात्र सज्ज झालाय नक्कीच। नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचले, वारेटचा उस्मान पटेल ज्याला म्हटलं जातो तोच तेजस ठाकरे मात्र सज्ज होते फलंदाजी करण्यासाठी। नक्कीच मूर्ती लहान पण कीर्ती महान, प्रथमेशचाच मोठा बंधू, ज्या प्रकारे प्रथमेश खेळतो त्या प्रकारे तेजस सुद्धा खेळतोय आणि नक्कीच प्रथमेशला घडवण्यामध्ये या खेळाडूचा खूप मोठा हात आहे। पुढचा चेंडू यावेळेस नक्कीच पंचांचा इशारा येईल अतिरिक्त धावेचा, पंचांचा हात मात्र खुलला गेला अतिरिक्त धावेने, एक धावसंख्या मात्र वाढतीये आणि धावसंख्या फळकर जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती, 31 धावसंख्या फळकावर लागले। पुढचा चेंडू पुन्हा एकदा नीरज वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी, यावेळेस चेंडू वरती प्रहार केलाय, येस म्हणत आपण अनेकदा अशी कहावत ऐकले, खरबुजे को देखकर तरबुजा भी रंग बदलता है, आणि ते आता मात्र आपल्याला प्रत्यक्ष उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळालं। प्रथमेशची बॅटिंग बघून तेजसला मात्र तेजसने पण आपले रंग बदलले। पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, यावेळेस अप्रतिम चेंडू टाकला गेला, खुलू टप्प्याचा चेंडू, सुरेख चेंडू आदळला होता। नक्कीच या चेंडूवरती म्हटलं म्हणजे उस्मान पटेलच्या विरोधामध्ये जेव्हा भावेश पवार उतरला होता पहिल्याच चेंडूवरती, भावेश पवारने मात्र बोल्ड घेतला होता, त्यानंतर एका इंटरव्ह्यू मध्ये विचारला गेला तेव्हा भावेश पवार म्हटलं होतं हंडी नाही तर मुंडी। नक्कीच यॉर्कर चेंडू हाताळायचा लागला तर लागला नक्कीच, आणि तोच चेंडू मात्र तेजसच्या विरोधामध्ये हाताळला गेला नीरज याने। नक्कीच बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू हाताळले गेले, आता मात्र इथून कमबॅक करतोय नीरज। काय आहे मॅच मध्ये ट्विस्ट येणारे चेंडू आहेत का बघूयात, तीन चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या फळकावर लागली ती 37। पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज नीरज मात्र सज्ज, फुटॉस चेंडू होता यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिला, चेंडू फाइंड लेगच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल, 4 धावांसाठी सीमारेषे बाहेर चौकार। यावेळेस पुन्हा एकदा कपॅक केला जातो, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली नक्कीच तेजस ठाकरेच्या विरोधामध्ये। सातत्याने 3 निर्धाव चेंडू हाताळले गेले, 5 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या मात्र आता मात्र स्थिरावली 41 या आकड्यावरती। शेवटचा अंतिम आणि निर्णायक चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज नीरज सज्ज होत आहे। यावेळेस चेंडू वरती प्रहार केलाय, चेंडू जाईल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, विकेट क्रमांक 15 आहे।
हॅलो. दरम्यान खरिवली संघाचा कर्णधार, त्याचबरोबर वेडेगाव संघाचा कर्णधार, कोशिंबे संघाचा कर्णधार, सावरुली संघाचा कर्णधार आणि घोटगाव संघाचा कर्णधार, तुम्हाला विनंती असेल त्वरित मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे. पुन्हा एकदा मी विनंती करेल, वीर बजरंग स्पोर्ट्स खरिवली संघाचे कर्णधार, त्याचबरोबर वेडेगाव संघाचे कर्णधार, साईराज कोशिंबे संघाचा कर्णधार, तेजस पत्करण टीम, त्यानंतर सावरळी संघाचा कर्णधार, घोडगाव संघाचा कर्णधार, तुम्हाला विनंती असेल त्वरित मुख्य मंचा समोर यायचं आहे. तर वळूयात मॅच मध्ये. प्रथम वारेड संघाने फलंदाजी करताना आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर 42 धावांचा टार्गेट दिलं गेलंय. नक्कीच 41 धावा संख्या पळकावर लावल्या गेल्यात. 42 धावांचं आव्हान शिरोळे संघ पार पाडेल का, त्याआधी ऐकूयात एक मधुर संगीत आणि वळूयात पुन्हा एकदा मैदानामध्ये. राणी देख राजा ये मटकी एक फटकी में तोडता है. हॅलो. तर वळूयात मॅच मध्ये. 42 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. दोन सलामीचे फलंदाज नीरज आणि सतीश. सतीश स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय, नीरज नॉन स्ट्राईक वरती, आणि त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी यस प्रथमेश ठाकरे सज्ज झालाय. उत्कृष्ट, ज्याने 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले होते तोच प्रथमेश मात्र सज्ज झालाय पहिला चेंडू घेऊन. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेला, नक्कीच पंचांकडे दाद मागितली जाईल. दरम्यान लेगबाईच्या रूपामध्ये पंचांचा इशारा येतो, एक धाव अंकित केली जाईल. एका धावेच्या जोरावरती संघाचा श्रीगणेश केला जातोय, खातं उघडलं जातं. नक्कीच एक धाव संख्या फडकावर लागली गेली एका चेंडूच्या खेळानंतर. अजूनही पॉवर प्लेचा षटक मात्र प्रगतीपथावर. 42 धावांचं आव्हान डोळ्यासमोर ठेवून संघ मात्र उतरलाय वारेड संघाच्या विरोधामध्ये खेळ करण्यासाठी. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केलाय, ठोसा ठोसा दिला जातोय मिड विकेटच्या डोक्यावर. न समाला मी देत सरळ 10 धावांसाठी. व्हॉलेंटियर्स प्लीज वर्डलाइन्स ताबा घ्या. संदीप पाटील अँड तुषार पाटील, संजित पाटील, ओके. त्या 6 धावांच्या जोरावर आता मात्र धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. नक्कीच जशास तसं उत्तर देण्याला मात्र प्रश्न जशास तसं उत्तर द्यायला मात्र आता मात्र सुरुवात झाली. इट का जबाब पत्थर से, प्रश्न का जबाब उत्तर से, उसी के तरह गेंद का जबाब बल्ले से. यावेस मात्र पुनः चेक दा. ओ हो, व्हाट अ शॉट, इस बार गेंद को भेज दिया है शॉट मिड ऑन के रीजन से 6 रनों के लिए. अप्रतिम फटकेबाजी जशास तस. प्रथमेश ठाकरेंनी जे फटके मारले होते त्याचा कर्ज मात्र नीरज आता चुकता करताना. पुढचा चेंडू पुन्हा चेकता प्रथमेशच्या विरोधामध्ये. तिसरा चेंडू यावेळेस हलक्या गतीने चेंडूला पुश केलाय शुभम, मात्र चेंडू खाली सरसावतोय. एक धाव अंकित केली जाईल. एका धावेवर दीपेश होता मात पकडा. एका धावेच्या जोरावर धावसंख्या फळकर जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. पुढचा चेंडू यावेळेस. हो, अप्रतिम चेंडू
यॉर्कर लेंसचा चेंडू होता यष्ट्या मात्र उद्ध्वस्त. यू मिस आय विल डेफिनेटली. धन्यवाद डीजे. पाच चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फडकावर 14 लागल्या. जब तक नीरज ग्राउंड में जीवित है तब तक आशा और मनोकामना जीवित है. नक्कीच शिरोळी संघाचा एक आधारस्तंभ म्हटलं जाईल नीरजाला, कारण की प्रथमेश ठाकरेच्या विरोधामध्ये काय फटकेबाजी केली अप्रतिम. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज होईल. वेस अप्रतिम चेंडू हाताळला गेला. सुरेख चेंडू पंचांकडे दाद मागितली जाईल. बघूयात. अपील होती, उत्साह जास्त होता पण आत्मविश्वास कमी होता दरम्यान. धावसंख्या फडकावर लागली ती 14. हॅलो, तुम्हाला विनंती असेल प्लीज मुख्य मंचाच्या समोरून थोडीशी गर्दी कमी करा. जो काही डिसिजन आहे कमिटी प्लीज बाजूला जाऊन घ्या. हॅलो, स्टार्ट करायची मॅच आहे. तेजस सज्ज होतंय. वाईड चेंडू. ओके ओके. अतिरिक्त धावेनी धावसंख्या फडकावर जाऊन पोहोचली ती 15. यावरती थोडस अडथळा आला होता. नक्कीच वळूयात पुन्हा एकदा मैदानामध्ये. धावसंख्यांची गरज आहे ती 42 धावांचा पाठलाग करताना 15 धावसंख्या फडकावर लागले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल. अतिरिक्त धाव मिळेल. यस, परपेंडिक्युलर ऑफ द लाईन हात पंचांचा सरसवला गेलाय. अतिरिक्त धावेनी एकने आणखी एक धावसंख्या वाढेल. धावसंख्या फडकावर जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. सोळा धावसंख्या मात्र फळकावर लागली गेली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तेजस सज्ज झालाय. कचर कर्जा व्हायचे की दुनिया बोले करो तो इसके जैसे, असं आता काहीतरी करून दाखवावं लागेल. यावेळेस मात्र चेंडूला लाभ केलाय. ओ हो, व्हॉट अ शॉट. शॉट मिड ऑनच्या रिजन मध्ये 6 धावासाठी षटकार. चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते नीरजच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र चेंडू लवडवलाय. जेल होते की काय बघायची. खूप मोठी जेल. बडी मछली जाल में फस्ती हुई नीरज के नाम से. नक्कीच खूप मोठा विकेट, खूप मोठा हादरा, कारण की नीरजच्या सारखं वादळ मैदानामध्ये घुमत होतं त्याला थांबवणे. प्लीज तुम्हाला विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स पासून थोडस दूर जा. कमेटी तुम्हाला विनंती असेल प्लीज कमेटी. हॅलो, वळ्यात मॅच मध्ये पुन्हा एकदा.
अप्रतिम स्ट्रोक खेळला होता, जेल होते की काय बघायचे, गणेश मात्र चेंडूकडे सरसावतो, एकदा अंकित केली जाईल आणि एकाच धावेवर समाधान मानायला लागेल नक्कीच. एका धावेच्या जोरावर धावसंख्या फळकर जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती नक्कीच अजूनही विजयासाठी. एकोणावीस धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तेजस मात्र सज्ज होतोय. या वेळेस नक्कीच पंचांचा हात खोलला जाईल अतिरिक्त धावेनी. धावसंख्या एक ने वाढेल 24 वरती. आता मात्र विजयासाठी 18 धावांची गरज आणि चेंडूचा खेळ बाकी आहे तो. 9 चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तेजस. डिलिव्हरी अप्रतिम चेंडू हाताळला गेला. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला मात्र जकडून ठेवले, बांधून ठेवले. नक्कीच मी अजूनही म्हणतोय, जर नीरज मैदानामध्ये असता तर मॅचचं समीकरण आता काही कुठच्या तरी गोष्टीवरती नेऊन ठेवलं असता. पण नक्कीच नीरजला मात्र परतावं लागलं, अप्रतिम फलंदाजी केली नीरजने. नक्कीच पुनश्च एकदा मयूर फलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. काय करतोय आपल्या संघासाठी बघूयात. या वेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र स्लिपच्या रिझर्व्ह मध्ये तरबळतोय. एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेवर समाधान मानायला लागेल. एका धावेच्या जोरावर आता मात्र धावसंख्या फडकर जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावरती. सात चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज तेजस ठाकरे मात्र सज्ज होतोय. या वेळेस प्रतिम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पड्ड्यामध्ये काहीसा चेंडू आला नाही. थोडासा दरम्यान एक धाव अंकित केली जाईल आणि एकाच धावेवर समाधान मानायला लागेल. एका धावेच्या जोरावर धावसंख्या आता मात्र स्थिरावली ती 26 या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. 6 चेंडू 16 धावा, 16 धावा 6 चेंडू. वारेट संघाकडनं कोणता संकटमोचक गोलंदाज 16 धावा रोखण्यासाठी प्रमोट करेल प्रथमेश ठाकरे बघूयात. गणेश जाधव याला मात्र प्रमोट केला गेलाय नक्कीच. छोटी हाईट लेकिन कितनी बड़ी फाइट देते है देखते है, कारण की विजयासाठी 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना फलंदाज सज्ज झालाय मयूर आणि दुषण. पहिला चेंडू 6 चेंडू 16 धावांची गरज असताना यावेळेस मात्र चेंडूला लाफ केलाय. जेल होते की काय बघायची आहे. शुभम दीपेश येतो जेल खाली. यस ओके. वीर बजरंग स्पोर्ट्स खरुली संघाचा एक कर्णधार, त्याबरोबर वेडेगाव संघाचा कर्णधार, त्याबरोबर साईराज कोशिंबे संघाचा कर्णधार, सावरुली संघाचा कर्णधार, घोडगाव संघाचा कर्णधार, वारेट आणि शिरोळी या दोन्ही संघाचा कर्णधार आणि रौदी संघाचा कर्णधार. ओके विजयी संघाचा कर्णधार माफ करा आणि रौदी संघाचा कर्णधार. प्रत्येकाने एक एक फक्त यायचंय. दोन्ही कोणी आले प्रतिनिधी तर नक्कीच पेनल्टी सामोरे जावं लागेल. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न केला होता मयूर. चार चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. अजूनही मॅच जिवंत आहे, कारण की क्रिकेटचा खेळ काहीही घडू शकतं, काही बिघडू शकतं, कधी कोणाचे पासे फेटू शकतात. बघूया चार चेंडू 16 धावा, 16 धावा चार चेंडू, काय घडतं काय बिघडतं. पुन्हा एकदा गुळ्यात मैदानामध्ये गणेश जाधव मात्र गोलंदाजीवरती सज्ज होते. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय तो सूरज. हॅट्रिक वरती गणेश नक्कीच. दोन चेंडू मध्ये दोन मोठे विकेट घेतलेत. पुढचा चेंडू गणेश याचा सूरजच्या विरोधामध्ये.
वेस चेंडूला लाभ केला आहे हॅट्रिक चान्स क्रिएट होते जेल मात्र शुभमने मात्र सोडली आहे दरम्यान एक धावांकित केला आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल दरम्यान दोन धावा पळून काढले जातात आता मात्र विजयासाठी तीन चेंडू आणि 14 धावांची गरज सात चेंडू 16 धावांची गरज असताना दोन चेंडू मध्ये दोन विकेट घेतले त्यानंतर प्रतिम कमबॅक केला गोलंदाजाने त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र दोन धावांकित केल्या जातात आणि आता मात्र विजयासाठी तीन चेंडू आणि 14 धावांची गरज असताना पुन्हा एकदा गोलंदाज गणेश सज्ज या वेळेस हलक्या गतीने चेंडूला पुश केला आहे एक धावांकित केली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का बघूयात दोनच धावेवर एकाच धावेवर समाधान मानायला गेले एका धावेच्या जोरावर समीकरण आता मात्र बदललं गेले दोन चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज हे समीकरण काल एनआर बोरपाडावीच्या विरोधामध्ये जे महापोलीस संघ खेळत होता हा समीकरण आला होता एक निर्धाव चेंडू हाताळला गेला त्यानंतर एक मोठा फटका खेचला होता त्यामध्ये महापोलीस संघ मात्र विजयश्री खेचून घेतली होती पुढचा चेंडू या वेळेस चेंडूला लाफ केलाय नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होईल लॉन्ग ऑफच्या रिजन मध्ये एक धावांकित केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल दोन धावेवर समाधान मानायला लागेल नक्कीच कुठेतरी आता मात्र वारेट संघाचे पारडे मात्र जड होताना दिसतोय एक चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे वेळेस हलक्या गतीने चेंडूला पुश केला हार्डलक टीम शिरोळे आणि कॉंग्रॅच्युलेशन वारे टीम मॅन ऑफ द मॅचचा किताब लगेच मी आमंत्रित करतो यस ज्याच्या बॅट मधून तीन देखणे स्ट्रोक खेळले गेले अप्रतिम गोलंदाजी सुद्धा केली आहे ज्यामध्ये एक विकेट सुद्धा गमाव घेतला गेला यस मॅन फ्रॉम वारेट प्रथमेश ठाकरे तुला विनंती असेल मंचावरती यायचं आहे मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी त्याचबरोबर आपलं पारितोषिक 1500 रुपयाचं ते सुद्धा माफ करा 3000 रुपयाचं पारितोषिक ते सुद्धा घेऊन जायचंय माननीय श्री सुदामजी नारायण पाटील यांना मी विनंती करेल मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी